This journey was started from the time these, you know, packets were distributed. One fine day I decided to go to college and I saw these pamphlets, you know, they were distributed. I saw what is written on that, Oxford medical course, pharmaca course, everything. Seriously, या classes बद्दल काहीच माहिती नव्हती. कुठेतरी बस classes करायचं काहीतरी information घ्यायची होती. पण पुण्यामध्ये जायचं होतं, classes करायचं होतं, स्वतःचं career घडवायचं होतं. Information काढली. मी final year ची exam दिली. त्यानंतर सगळ्यांची सांगण्यानुसार म्हणले की तू एक लेडीज डॉक्टर आहे, त्याच्यानंतर तू असं करावं की गायनिक प्रॅक्टिस करावी. सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मला खरं तर मला स्वतःला गायनिकची प्रॅक्टिस करायला आवड म्हणजे इच्छा नव्हती माझी, कारण मला तो सब्जेक्टच आवडायचा नाही. फर्स्ट इयर ऍडमिशन घेतली तेव्हा उत्सुकतेपोटी ॲनॅटॉमी आणि फिजिओलॉजी मॉडर्नचं सब्जेक्ट फार छानरित्या पार पाडते. पण सेकंड इयर थर्ड इयर जसे अजून डीपर विषय येतले मॉडर्नचे, तसे 10% आयुर्वेद विषयांवरच फोकस आणि 90% स्वतःचा आळशीपणा, त्याच्यामुळे ते विषय मागे पडत. आय नो आय डिस्कस्ड इट इन बिटवीन माय फ्रेंड्स, दे टोल्ड की जाते नहीं जाते क्या फर्क होगा, एक महीने में कंप्लीट होगा भी कि नहीं. देन आई डिसाइडेड क्या करूँ क्या करूँ. आई वेंट होम, आई एनालाइज माई सेल्फ. आई थॉट दैट दिस इज द टाइम आई शुड रिएक्ट, दिस इज द टाइम. देयर वाज समथिंग लैकिंग इन टू मी. आई यूज्ड टू ऑलवेज फील नहीं आ रहा है, आई कैन नॉट गेट स्टफ. देयर वाज नो सोल्यूशन, नॉट आई वाज सच अ स्टूडेंट दैट हु वुड पर्सनली टेक इंटरेस्ट इन टू थिंग्स. आई नीडेड अ स्टिमुलेंट, दैट स्टिमुलेंट वॉज गिवन बाय सर डॉक्टर शांतनु जोशी. The time I entered into college, I realized everything happens for a reason. So this reason, this the latent limbic system which I described was later on, you know, explained thoroughly by sir. Things were made clear. The darker side which I used to feel, ki mera future dark hai, kuch nahi hone wala. Now I find a solution. I realized that a general practitioner has a real importance, has great importance into the society. One statistic told me that you know, for every 10,000 people around the globe, there's just one doctor available. Now I realize what a general practitioner, you know, importance of it is. Now every person, every people, ghar mein kuch bhi hota hai, the first thing which a person realizes general practitioner ke paas jaata hai. So there is lots of responsibility, you know, on us. So that responsibility that was explained was made it. Simple by Dr. Shantanu Joshi. It was very nice experience, I would say. I would just conclude this session by just saying that his teachings are lifelong with me. Every prescription I'm gonna make ahead in future will make me recall sir, like whatever he said, everything is because of him. The humanity which he told me, that it's all about the patient. हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतो ठीक आहे, तिथे बस सर जे सांगतात ते ऑब्झर्व करतो, आम्ही करतो, बस एवढंच होतं. पण नेमकं त्यामागचं जे आहे ते काहीच कळत नव्हतं की बा हे असं आहे तर मग का आहे, ह्या लेबर पेन्स होतात तर मग त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे आपण, हे काहीच कळत नव्हतं. सेकंड इयर झाल्यानंतर आता थर्ड इयर आहे, थर्ड इयर नंतर म्हणजे काय करायचं हे सुचत नव्हतं. पण नक्की क्लासेस करायचे होते. इथे आल्यानंतर पॅथो आणि गायनिकचे क्लासेस केले. सिरियसली फर्स्ट डे पासून जे सॅटिस्फॅक्शन भेटलं ते आतापर्यंत कधीच नाही मिळालं. जी मनात जी सेल्फ रिस्पेक्ट आली, जी सेल्फ कॉन्फिडन्स आला की नाही डॉक्टर इथे बसून होतोय आपण, या बेंचवर बसून असं वाटत आहे की नाही आता आपण डॉक्टर होतोय. आणि फक्त डॉक्टर शंतनु जोशी सरांमुळे, सरांनी जी लाईफमध्ये जी पहिली फिलिंग्स येते की डॉक्टर व्हायचं आहे, ती फक्त सरांमुळे आली आहे. आणि कायम मरले म्हणजे आपण जोपर्यंत आपलं एक क्षेत्र संपत नाही तोपर्यंत पण मनात एकच राहील की मी डॉक्टर झाली लाईफमध्ये, ही पहिली फिलिंग मला जी आणून दिली ती फक्त आणि फक्त शंतनु जोशी सरांनी. मी खूप जास्त हॅप्पी आहे आणि खूप भयानक सॅटिस्फाईड आहे सरांच्या लेक्चर्समुळे, सरांनी जे काही शिकवलं त्यामुळे आणि ही ऑक्सफर्ड क्लासेस जॉईन केल्यामुळे. इथे घालवलेला एक एक दिवस, एक एक क्षण हा आयुष्याचा शेवटपर्यंत लक्षात राहील असा क्षण आहे. आणि सिरियसली हा जो एक महिना होत हा अविस्मरणीय आहे. या एका महिन्यामध्ये जे काही झालेले आहे अविस्मरणीय क्षण झालेले आहे. एक छोटं कुटुंब तयार झालेलं आहे सरांच्या रूपात, एक लाईफ टाईम म्हणून जो एक गुरु म्हणतो तो भेटलेला आहे. आणि सिरियसली सरांनी जे काही शिकवलं हे आयुष्याच्या शेवटपर्यंत कामात येईल. खरं तर सरांनी एका महिन्यामध्ये आयुष्याची शिदोरी दिलेली आहे. आणि मला तरी वाटतं की सर आपल्यासाठी एम स्टुडंटसाठी जे काही करत आहे ते सरांचं सगळ्यात मोठं योगदान आहे की एवढ्या कमी फीसमध्ये एवढ्या काही फॅसिलिटीज आणि एवढं काही ज्ञान देणं ही कमी गोष्ट नाही. सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मला ठीक आहे बघू ना, इच्छा नसताना सगळ्यांच्या म्हणण्यानुसार गेले प्रॅक्टिस करायसाठी. आणि मी परभणीला डॉक्टर
पाटील हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस केलेली डॉक्टर अर्पिता पाटीलांकडे. तिथे मग एक्झाम झाल्यानंतर मी बरेच महिने तिथे प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिसमध्ये मला बरंच काही शिकायला मिळालं पण त्यानंतर मला असं वाटत होतं की आपण करतोय बाबा सगळं प्रॅक्टिकली बघतो, थेरेटिकली पण आता आपल्याला सगळं माहिती आहे पण तेवढं पण डीपमध्ये नाही, तर वाटलं की वेळ भेटल्यानंतर वाचत जाऊ. पण असेच दिवस जायचे वेळ म्हणजे वाचायला वेळ भेटलाच नाही कधी. मग त्यानुसार मग आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना मी सेकंड इयरला मला प्रोजेक्ट भेटलं तेव्हापासून मी ते जपून ठेवलं की नाही मला पुण्याला गेल्यानंतर मला पुण्याला जायचं इंटर्नशिप आणि मी ते क्लासेस करणार. तर मी गेले तीन चार वर्ष ते जवळच ठेवलं, मला करायचं म्हणून मी ते ठरवूनच ठेवलं होतं. जसं मग इतके दिवस प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर आता म्हटलं की आता आहे बॅच करावं. मग मी इथे आल्यानंतर जेव्हा मी ससुरा तिला फक्त फार्माकोलॉजी लावलं होतं आणि त्याचा मला ते लेक्चर खूप आवडलं आणि ते तर कंटिन्यू करायचं होतं. पण त्यानंतर मी गायडन्सचं लावते नको हा माझ्या डोक्यामध्ये प्रश्न होता. पण मी आज पहिल्यांदा आपण ट्राय तर बघा एक लेक्चर बसून तर बघूया लेक्चरला. मी ते लेक्चर केलं आणि मला खूप चांगलं वाटलं ते लेक्चर. मला मग वाटलं की आपण इतके दिवस जे प्रॅक्टिस केली ना त्याच्यामध्ये आपल्याला जे काही आपण हॉस्पिटलमध्ये शिकलो ना त्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं. मला खूप जास्त कन्फ्युजन होतं की बाबा हार्मोनचा रोल काय, बऱ्याच डिसीजमध्ये एक त्याच मेडिसिन असतात मग त्यांचा हार्मोनचा रोल काय आहे, त्या डिसीजबद्दल प्रत्येक लाईन ऑफ ट्रीटमेंट डायग्नोसिस सगळ्यात मी म्हणजे डायग्नोसिस मग नाही डायग्नोसिस करता येत नव्हतं. तर मग इथे आल्यानंतर सरांनी जे काही गायडिंगचे पूर्ण टॉपिक्स घेतले सगळं काही शिकवलं ना त्यामधून माझे बरेचसे खूप सारे कन्सेप्ट माझे क्लिअर झाले आणि एक कॉन्फिडन्स आला की आता मी यानंतर म्हणजे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकते आणि माझ्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट पण झाली आहे, बऱ्याचपैकी इम्प्रूव्हमेंट झाली आहे आणि मी कॉन्फिडेंटली आता मी यानंतर जिथे कुठे प्रॅक्टिस करणार कॉन्फिडेंटली मी प्रॅक्टिस करू शकतो. तिथे जेव्हा बेसिक फार्माकोलॉजीचे क्वेश्चन विचारले गेले तेव्हा जे कच्चे विषय होते आणि जी भीती होती ती न्यून करण्यामध्ये बदलली आणि मला जनरल प्रॅक्टिसच्या माझ्या खुर्चीमध्ये तो न्यूनगंड दिसायला लागला की कॉन्फिडन्स लेवल झिरो व्हायला लागली की फक्त आयुर्वेदिक विषयांच्या ते आपण 50% अभ्यास झालेला असताना प्रॅक्टिस करणं कठीण होतं. अशा वेळेलाच माझ्या एका रिलेटिव्हकडनं मला डॉक्टर शंतनु जोशी सरांच्या ऑक्सफर्ड क्लासेसची माहिती मिळाली आणि मी ठरवलं की आता जर स्वतःला बदलायचं असेल आणि कॉन्फिडन्स लेवल पुन्हा आणायची असेल तर स्वतः सातपाय हलवून काहीतरी शिकलं पाहिजे, पुढे नॉलेज वाढवलं पाहिजे. आणि त्याची पहिली पायरी होती सरांचे क्लास. सरांच्या क्लासला आल्यापासून मी फार्माकोलॉजी मेडिसिन आणि पॅथोचे क्लास केले आणि या क्लासला आल्यापासून पहिल्या दिवसापासूनच फार सुंदर सुरुवात मिळाली. आपण किती पाण्यात आहोत, आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं याची जाणीव झाली. इवन इफ यू फील दॅट यू आर नॉट एफिशियंट you know you feel short, just think about the patient, that time you're going to work hard. So all because of him I'm here and I'm really grateful for now being present here. Thank you. आणि मी एवढंच प्रॉमिस करते सरांना की आम्ही ते अंमलात आणू, शेवटपर्यंत लक्षात राहू. या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काहीही अडलं तर सरांच्या रूपामध्ये एक नेहमी पाठिंबा म्हणून वडील उभे आहेत असं मी समजेल. आणि सिरियसली सरांनी जे काही दिलेलं आहे ते आयुष्यभर सोबत घेऊन चालेल हे नक्की. अँड थँक्यू सो मच सर, आय एम हॅट्स ऑफ टू यू अँड सॅल्यूट टू यू फॉर दिस. थँक्यू. मला स्वतःचा पण सेटअप टाकायची माझी इच्छा आहे, मला जनरल प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यामध्ये मी गायनाची पण प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करत आता हा मला एक कॉन्फिडन्स आला आणि तो पण फक्त आणि फक्त ऑक्सफर्ड मेडिकल अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतल्यामुळे आणि ते शिकल्यामुळे. आणि त्यासाठी मी स्पेशल थँक्स फक्त डॉक्टर शंतनु जोशी सरांना म्हणते, त्यांच्यामुळे मी आज घडले आणि त्यांच्यामुळेच आज मला ही संधी मिळाली की एवढं सगळं शिकायला मिळालं. आणि मी नक्कीच हे सगळं पुढे प्रॅक्टिसमध्ये अंमलात आणेल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि सरांनी एका महिन्यामध्ये खूप उत्तमरित्या सगळा सिलेबस कव्हर करून बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून अंडरस्टँडिंग त्या पर्टिक्युलर सब्जेक्टची वाढवली, त्यामुळे क्लासेसचा प्रचंड उपयोग झाला. ऑल क्रेडिट गोज टू शंतनु जोशी सर आणि त्यांना थँक्स म्हणते.